पण आता विजय सरदेसाईन सांगला की तुम्ही अश्युरन्स दिला एस टी यांचा की सॅटर्डे तुम्ही ऑन फ्लोर ऑफ हाऊस नोटिफाय जातले काउन्सिल म्हणून अलाउन्स करतले. हांवें तांकां एश्युरंस दिला ते म्हाका मेळपाक आयिल्ले. तांची फायल एट प्रेजंट पेंडींग आसा ट्रायबल डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन. थंयच्यान ती आर जी आय कडेन येवपाक जाय आनी आर जी आयतल्यान होम मिनिस्ट्रीचो एप्रुवल घेवन डिलिमिटेशन कमिशन फॉर्म करपाक जाय. म्हाजो कंटिन्युअसली एफर्ट्स आसा. पयलूय गेला तेन्ना हांव होम मिनिस्टरा कडेन उलयलां की आमकां डिलिमिटेशन कमिशन तरी फॉर्म करून तांकां 27 रिजर्वेशन दिवपाक जाय. आमचें मत क्लियर आसा, तांकां दिवपाकूच जाय ह्या विशयाचेर. त्या खातीर म्हजो प्रयत्न सुरू आसा. थोडोसो प्रोसिजरल डिले जो जाता, हांवें सांगला टील डॅट म्हणजे शेनवार दीस पर्यंत जर एखाद्या वेळी ती लिमिटेशन कमिशन करपाची फुडें गेली फायल आनी बाकीचो प्रोसेस कंप्लीट जाला जाल्यार म्हाका तो सांगपाक मेळटा. म्हणून सो आय हॅव टेकन अ टायम. हांवें म्हणलें फाल्यां म्हणटा फाल्यांचो टायम टेबल सगळो शिफ्ट जाल्लो सॅटर्डे. सो दॅट सॅटर्डे हांव तेंचे जे हे आन्सर करतलो पळय तेन्ना फॅक्च्युअल पोजिशन कितें आसा की बाबा आर जी आय कडेन आहा होम मिनिस्ट्रीन पावली काय होम मिनिस्ट्रीतल्यान परत डिलिमिनेशन सॉरी काडपाक पावली. 2024 इलेक्शना पयली हे कमिशन फॉर्म जातले अशें लोकसभेच्या पयली आमचो 100% प्रयत्न आहे की डिलिमिनेशन कमिशन फॉर्म करपाक.